नमस्कार मित्र हो, मी गार्गी। माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या केशराचा पाऊस या पुस्तकामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा कथा आपल्याला वाचता येतील। त्याच पुस्तकातील वाघीण ही एक अतिशय सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहात। वाघीण। बाराशिंगा आता महाराष्ट्रातून नामशेष झाला आहे। 25-30 वर्षांपूर्वी तो भंडारा जिल्ह्यातील नवेगाव बांध आणि नागझिरा तसेच गडचिरोली येथे भामरागड भागामध्ये होता। डोनबार ब्रँडर या वनाधिकाऱ्याने बारशिंगा मेळघाटातील जंगलात आढळून येत असल्याची नोंद करून ठेवली आहे। सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये मेळघाटाचा समावेश होतो। इथल्या जंगलामध्ये मी अनेक वर्ष राहिलोय। जंगलातील रिठी अर्थात ओसाड गाव कधी तुम्ही बारकाईनं पाहिलं आहे का? तिथे तुम्हाला बोर आणि येरोणीचं जंगल वाढलेलं दिसेल। आजूबाजूला साग, साजा, बीजा आणि धावडा यांची घनदाट जंगलं आहेत। नेमकं इथे एखाद्या बेटासारखं बोरबन कसं निर्माण होत असेल? आदिवासी राहत असलेलं जंगलातील एखादं गाव ओसाड व्हायला त्यांना फारसं मोठं कारण लागतच नाही। एखादी बाळंतीण दगावली, पटकी आली, दोन चार माणसं मेली किंवा वाघाचा उपद्रव होऊ लागला आणि भुंक्याने कौल दिला की झालं, एका दिवसामध्ये ते गाव रिकामं होतं। अशा उद्ध्वस्त गावात जंगलाच्या आसऱ्याने राहणारी कोल्ही आणि खोकड अंधार पडताच गावात येतात आणि त्यांची कोल्हेकोई सुरू होते। अशी कोल्हेकोई कोणी शुभ मानित नाहीत। त्या आवाजाने अंगावर भीतीने काटा उभा राहतो। रात्रभर ती त्या उजाड गावात भक्ष्याचा शोध घेत असतात। अशा गावात उंदरांचा मोठा सुळसुळाट होतो। ते उंदरांना पकडून खातात। कोल्ह्यांना बोरं फार आवडतात। बोरांची झाडं शोधून ते बोरं खातात। आठवळ्या त्यांच्या लेंडांमधून बाहेर पडतात। त्यामुळे ओसाड गावात त्या पडल्या की त्यातील आठवळ्या पहिल्याच पावसामध्ये वापतात, त्यांची रोपं होतात। बघता बघता त्या रोपांची झुडपं आणि काही वर्षामध्ये तिथे बोरबन दिसू लागतं। हिवाळ्यात त्यांच्या या हिरव्या गार छतातून पिकायला आलेली पिवळी टपोर बोरं पानापानांतून ढोकावतात। अशा पिकल्या बोरांचा रोज झाडाखाली सडा पडतो। सांबर चितळांनाही ही फळं आवडतात। अस्वलं येतात। धनचिड्या आपल्याकडे मिश्किलपणे वाकडी मान करून सोसीने फळं गिळताना दिसतात। येरोणीच्या वेली मिरी एवढ्या काळ्या भोर मुन्यांनी अर्थात बेरींनी लदून जातात। बोरबन वन्य प्राण्यांचं एक छोटस अभयारण्य होतं। येरोणीच्या वेली बोरीवर चढल्यामुळे तिथे गुंफा तयार होतात। भर दुपारी तिथे एखादा बिबट वाघ तिथल्या दाट सावलीत डोळे मिटून विसावा घेत असे। आताही मी ज्या डाक बंगल्यामध्ये थांबलो होतो तिथून खाली मला असलंच बोरबन दिसत होतं। त्यातून दगड मातीने बांधलेलं एक उद्ध्वस्त घर डोकावत होतं। त्या बोरबनातून रुंद लांब पानं असलेले रानकिळी अर्थात करमळचं झाड एखाद्या देवळाच्या शिखराप्रमाणे बनातून वर आलं होतं। माझ्याबरोबर तिथला वनरक्षक आणि कोरकू अंगारी अर्थात फायर वॉचर वाटाड्या म्हणून आले होते। मी त्यांना विचारलं, ते घर कोणाचं होतं रे? का कोण जाणे, मला उद्ध्वस्त बंगले, घर आणि गावांचं मोठं आकर्षण वाटतं। तिथं लपून बसलेल्या कहाण्या आपली वाट पाहत असतात। अंगारी लगेचच वनरक्षकाकडे अशा काही नजरेने पाहत होता की जणू ते डोळ्यांनी आपसात बोलत होते। अंगारी बराच म्हातारा होता। तो सांगू लागला, लई वर्षा पहिलं हे गवळ्याचं गाव होतं। ते दगडा मातीचं घर दिसतं, तिथं त्यांचा पाटील राहत होता, पदू नायक त्याचं नाव। त्या बोरबनातून आपल्याला फिरता येईल का? मी त्यांना विचारलं। त्यावर तो म्हातारा अंगारी म्हणाला, जायला हरकत नाही, परंतु तिथे काटेकुटे लई असतात, तसंच साप किरडूचीही भीती वेगळी। दुसऱ्या दिवशी तिथं जायचं निश्चित करूनच मी डाक बंगल्यावर परतलो। अंगारी आणि दोघे गडी कोयत्याने फांद्या छाटत पुढे वाट काढित होते। मी त्यांच्या मागोमाग जात होतो। जहरी सर्पांपासून संरक्षण मिळावं म्हणून मी हातामध्ये उंच पांढरीची काठी घेतली। मी त्या ओसाड घराजवळ आलो। घराचा चौथरा जांभ्या दगडाचा होता। एक दोन ठिकाणी घडलेल्या जांभ्या दगडाचा ढीग पडला होता।
त्या दगडावरील शेवाळ्यावर हर तऱ्हेचे नाजूक पानांचे पाचू वर्णाचे नेचे उगवले होते. वाऱ्याच्या झुळकीबरोबर ते हवेत डोलू लागले की मोठे सुंदर दिसत. मातीच्या जाड भिंती पडक्या अवस्थेत अजूनही उभ्या होत्या. त्या भिंतींवर ठिकठिकाणी बिळं होती. त्या बिळांच्या प्रवेशद्वाराजवळ पाखरांची शीट ओघळलेली दिसत होती. मी अंगारीला विचारलं, कुठल्या पाखरांचे हे गोदे रे? तो म्हणाला, किलकिल्यांचे. जवळपास तळं आहे का? हो जी, त्यांनी उत्तर दिलं. देवधानाने हिरव्यागार दिसणाऱ्या तळ्याकडे त्याने बोट दाखवलं. मधल्या भागात तेवढं पाणी चमकताना दिसत होत. त्याच्या काठावर वटवृक्ष वाढला होता. त्याची एक लांब फांदी पार तळ्याच्या मध्यापर्यंत पोहोचली होती. तळ्याच्या बांधाखाली 2-3 चिंचेची झाडं उभी होती. त्यावर पांढऱ्या रंगांचे कंकर पक्षी बसले होते. असं वाटत होतं एकेकाळी त्यावर नांदते हे सारंगागार असावे. घरच्या दगडी जोतावर मी उभा राहिलो. तिथं गवत खूप उंच वाढलं होतं. मी ते बाजूला सारून इकडं तिकडं पाहत फिरत होतो. समोरच रानकेळीचं सुंदर झाड दिसत होतं. भरपूर लांब रुंद पानं, फांद्यांच्या टोकाला झुपक्यांनी फुलं आली होती. त्या विशाल पानांकडे पाहताना मला इंग्लिश कवी काउपरची कविता आठवली, लार्ज फॉलिएज ओव्हर शॅडोइंग गोल्डन फ्लावर्स. सागाच्या पानांचा अपवाद सोडला तर एवढी मोठी पानं कुणा झाडाला येत नाहीत. त्या झाडापर्यंत पोहोचणं जरा अवघडच होतं. अंगारीने तिथपर्यंत जाण्यासाठी पायवाट काढली. मला त्या काटेरी जाळीतून वाकून जावं लागलं. या झाडाच्या बुंध्याजवळ पोहोचलो तेव्हा मला तिथे एक थडगं दिसलं. ते देखील आता उद्ध्वस्त झालेलं. त्या थडग्याच्या मध्यातून ते झाड वाढलं होतं. त्या झाडाची उंची आणि खोडाची गोलाई पाहून मी अंदाज केला की या थडग्यातील व्यक्ती मरून 50-60 वर्ष तरी झाली असावीत. या थडग्याविषयी मला अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. अंगारीच्या चेहऱ्यावर कुठली तरी अनामिक भीती दिसत होती. वनरक्षक काहीतरी निमित्त करून दूरच राहिला. गडी ही काही वेळाने पसार झाले. मी अंगारीजवळ त्याविषयी चौकशी करू लागलो. त्याला जी ऐकीव माहिती होती ती सांगताना तो म्हणाला, हे थडगं पदुनायकाच्या पुरीचं आहे म्हणतात. यापेक्षा मला अधिक मालूमात नाही. इथून 2-3 मैलावरच्या गावामध्ये ओंकार कोरकू राहतो. त्याला मात्र याविषयी सर्व माहिती आहे. परंतु आता तो मुका झालाय. त्याची जबान जाऊन 50-60 वर्ष तरी झाली असतील. बहु जुनी गोष्ट आहे. म्हणजे त्याला आधी बोलता येत होतं का? मी विचारलं. तर काय, चांगला होता जी. मग त्याची वाचा कशी गेली? ती मोठी कहाणी आहे साहेब, पण ती आता मलाही याद नाही. चला तरी गावात त्याला भेटू, तो कसा आहे तेही पाहू. लई म्हातारा झाला आहे जी, अंगारी मला सांगत होता. जंगलातून आम्ही पायीच पाऊल वाटेने जाऊ लागलो. एकच नदी आम्हाला तेवढ्या अंतरात 3-4 ओलांडावी लागली. त्या पाण्यातून जायचं म्हणजे प्रत्येक वेळी पायातील बूट काढावा लागे. परंतु एकदा पाण्यामध्ये पाय ठेवला की ते उबदार वाटे. गावात पोहोचलो. 10-12 घरांचं गाव. एका झोपडीसमोर आगोटी पुढे एक म्हातारा घोंगडी पांघरून बसला होता. डोक्यावर पांढऱ्या केसांचा फुलोरा होता. चंदेरी केस त्याच्या खांद्यावर विसावले होते. पांढरी शुभ्र दाढी, मिशा विरळ वाढलेल्या. मी त्याच्या समोरच आगोटीजवळ बसलो. लाकडाचे ओंडके मंद जळत होते. आजूबाजूला पांढरी शुभ्र राख पसरलेली. अंगारीने ओंकारच्या कानाजवळ तोंड नेऊन मी का आलो ते सांगितलं. त्याने लगेचच आपले हात नकारार्थी हलवून काहीही माहीत नसल्याचं आणि काहीही आठवत नसल्याचं सांगितलं. ओंकारची नजर मात्र अद्याप चांगली होती. त्याने आपल्या पांढऱ्या भिवयांवर पालथा हात ठेवून माझ्याकडे किलकिल्या डोळ्यांनी एकदा पाहिलं. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. त्याचा चेहरा गंभीर झाला. त्या विचारमग्न चेहऱ्यावरील दाट सुरकुत्या हलत होत्या. त्याच्या डोळ्यात ओळखीच्या खुणा दिसत होत्या. तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. जणू तो बोलावयाचा विसरला होता. परंतु त्याला पुन्हा एकदा वाचा फुटत होती. गावकरी आमच्या भोवती जमा झाले. त्याला वाटलं ही वाचा परत येण्याचा माझ्याशी काहीतरी संबंध आहे. मी त्या गावातील तसंच आजूबाजूच्या वस्त्यांतून राहत असलेल्या वृद्धांजवळ या प्रकरणी चौकशी केली. परंतु कोणीही सारी माहिती सांगू शकत नव्हता. या गोष्टीचे अनेक तुकडे माझ्या हाती आले.
त्या तुकड्या तुकड्यांमुळे ती संपूर्ण गोष्ट जाणून घेण्याची माझी उत्सुकता वाढत होती. ज्याला ही कथा सुरुवातीपासून माहिती होती त्याची मात्र वाचा गेली होती. सायंकाळ झाली. मी अंगारीसोबत डाक बंगल्याकडे परतलो. मनामध्ये विचाराचा कल्लोळ माजला होता. कोण ही पदुनायकाची पोर, तिचं थडगं गावात कोणी बांधलं, या म्हाताऱ्या ओंकारशी त्याचा काय संबंध? दुसऱ्या दिवशी सकाळीच कालचा वनरक्षक डाक बंगल्यावर आला. तो सांगू लागला, साहेब त्या म्हाताऱ्याची वाचा परत आली. अजब गोष्ट आहे, तो 50-60 वर्षानंतर बोलू लागलाय आणि तो म्हणतोय की तुम्हासनी ओळखतो. मी आश्चर्यचकित होऊन लगेचच उद्गारलो, काय म्हणालास, तुम्हाला ओळखतोय? होय, त्या ओंकार म्हाताऱ्याने मला कुठं पाहिलं असेल बरं? कारण गेल्या 3-4 वर्षापासून या जंगलात संशोधनाच्या निमित्ताने माझी भटकंती चालूच आहे, असे विचार माझ्या मनात येत होते. तोच तो वनरक्षक पुढे म्हणाला, नाही साहेब, त्याची जशी वाचा गेली तसं त्याने आपलं गाव कधीही सोडलं नाही, जंगलामध्येही तो पुन्हा कधीच गेलाच नाही. असा वेड्यासारखा आगोटीसमोर बसलेला असतो, दिले 2 घास तर खातो. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात त्या आगोटीसमोर अहोरात्र बसलेला असतो. आता त्याची काळजी घेणारे जवळचे कोणीही नातेवाईकही जिवंत नाहीत, गावकरीच त्याचा सांभाळ करतात. मी मनात म्हटलं, हा म्हातारा कोण असावा? त्याने यापूर्वी आपल्या आयुष्यात मला पाहिलेलं नसताना तो मला ओळखतोय असं म्हणतोय, काय गुड असावं बरं? आदिवासी कधीही खोटं बोलत नाहीत. मी घाईने अंगामध्ये कपडे चढविले, सकाळचा चहा घेतला होता. नाश्ता न करताच वनरक्षकाबरोबर त्या गावात गेलो. तो इतर गावकऱ्यांशी बोलत असताना मला दिसला. मी त्याला विचारलं, तू मला कसं आणि केव्हापासून ओळखतोस? ते थडगं कोणाचं? हा पदुनायक कोण? तो म्हातारा ओंकार म्हणाला, साहेब सांगतो सगळं, पण इथे नाही, डाक बंगल्यात येऊन सारं सांगेन. आता नाही, अष्टमीला येईन. एवढं बोलून तो गप्पा बसला. अधिक काही बोलावं अशी त्याची इच्छा नव्हती. अष्टमी यायला अजून 7-8 दिवसांचा अवधी होता, म्हणून मी गावगाव फिरत जुने शिकारी, म्हातारे गवळी आणि कोरकोंना भेटून बारशिंगांविषयी चौकशी करत होतो. एका वृद्ध कोरकूजवळ त्याविषयी बोलताना त्याने मजेशीर फरक सांगितली. तो म्हणाला, जंगलात सांबर आणि बारशिंगा ओळखणं तसं अवघड, परंतु बारशिंगाच्या आवाजावरून त्याला ओळखता येतं. ते कसं? सोपाय. बारशिंगा एखाद्या जर्सी गायीसारखा हंबरतो, तर सांबराचा आवाज ढॉक असा होतो. मी रोजचा प्रवास जीपने करायचो, त्यामुळे रात्री डाक बंगल्यावर परत येणं सहज शक्य होईल. इथल्या वरांड्यात बसून मी पहिल्यांदा बिजेची चंद्रकोर पाहिली. तुम्ही आकाशात चंद्रकोर अनेकदा पाहिली असेल, पण सातपुडा पर्वतावरील जंगलाच्या छतावरील चंद्रकोर मोठी सुंदर दिसते. त्या दिवशी मी चंद्रकोरीकडे पाहत होतो. खाली खोल दरीतून नदी वाहत असल्याचा आवाज येई. मला वाटलं किंचित खाली उतरून नदीच्या डोहाकडे पाहावं. मी अंगावर उलनची शॉल घेतली. आभाळातील चांदण्यांचं प्रतिबिंब नदी आणि डोहात पडलं होतं. बिजेच्या चंद्रकोरीची डोहात पडलेली पडछाया मोठी गूढ रम्य वाटत होती. मी एकाएकी इतका भावाकुल झालो की मला गतकाळातील अनेक आठवणी येत होत्या. माझ्या डोळ्यातून एकाएकी आसव वाहू लागली. असा अनुभव मी यापूर्वी कधीही घेतला नव्हता. डोहातील हुदाळ्यांचा, खिळीमिळीच्या उड्यांचा आवाज येई, मधूनच त्यांची शीळ ऐकू येई. जंगलातील पखमांजराचा कुक कुक असा तालबद्ध आवाज येई. रातव्यांचा चुक चुक असा आवाज जंगलभर पसरलेला होता. ते एकमेकांना साथ घालीत होते. आणखी एक अनामिक आवाज येत होता, कानात घुमत होता. वाटत होतं हा आवाज आपण यापूर्वी कधीतरी ऐकलाय, पण कधी आणि तो कोणाचा? मनी वसे ते स्वप्नी दिसे असं झालं. स्वप्नातही तीच दृश्य आणि तेच आवाज. मला त्या रात्री एक स्वप्न पडलं. मला रोज स्वप्न पडतात ती जंगलाचीच. कुठल्या तरी अज्ञात प्रदेशातील जंगलातील वाटेने मी एकटाच भटकत आहे. स्वप्न मिटतात, परंतु अधुरा रस्ता तेवढा आठवतो. कुठे जायचं हेही माहिती नसतं. सूर्याची तिरपी किरण जंगलात प्रवेश करीत आहेत. हरण्या रंगाच्या गायीचा खिल्लार चाललाय. गो धुळीने सारं जंगल भरलंय. त्या धुळीतून सूर्याची किरण जात आहेत, खिल्लार निघून जातो.
धुळीमुळे एक अद्भुत असं दृश्य दिसतं. हरोळी पक्षाचा आवाज यावा तसा मधुर आवाज येतो. कोणाचा आवाज? पाखराचा की कोणा सुंदर अशा युवतीच्या गीताचा? हरोळीचा आवाज मी अनेक वेळा जंगलात ऐकलाय, परंतु तो इतका दीर्घकाळ ऐकू येत नाही. मग कोणाचा असावा आवाज? अरे, हा आवाज तर महुआचा आहे. ही महुआ कोण? कुठली? कुठे पाहिलं आपण तिला? पण ही मंजूळ साध मात्र ओळखीची होती. ती ऐकताच मी अंथरुणातून बाहेर धावण्यासाठी निघालो, तोच मला जाग आली. उशीखालच्या मनगटी घड्याळाचा टिक टिक असा हळू आवाज येत होता. जिकडं तिकडं शांत होतं. दिव्यातील तेल संपत आल्यामुळे ठाणीवरचा दिवाही आता मंदपणे प्रकाशत होता. इतक्या जंगलातून रान कोंबड्यांची बाग ऐकू आली. विजेरीच्या उजेडात घड्याळाचे काटे पाहिले. पहाटेचे 3 वाजले होते. नंतर मात्र मला झोप आली नाही. मी विचार करू लागलो, महुआ कोण असावी? यापूर्वी मला ते नावही आठवत नव्हतं. आणि तिच्या आवाजाने मी पुन्हा भावाकुल झालो. त्या आवाजाचा चेहराही तितका सुंदर असणार, चेहरा मात्र नजरेपुढे येत नव्हता. आज अष्टमी. ओंकार कोरकू आज रात्री डाक बंगल्यावर येणार होता. सारं काही मला रहस्यमय वाटत होतं. तो काय सांगणार हे ऐकायला अधीर झालो होतो मी. तसंच तो मला ओळखतोय म्हणजे कसलं गूढ सांगणार याची मला कल्पनाही करता येईना. ज्या दिवशी मी ऐकलं की त्या कोरकू म्हाताऱ्याला परत वाचा आली आणि तो पहिल्यांदा काय बोलला असेल, तर तो म्हणाला की मी साहेबाला ओळखतो. माझं वय आता 50 आहे. त्या कोरकू म्हाताऱ्याने 100 तरी गाठली असावी. आणि गेल्या 50 त्याने गाव आणि घर सोडलेलं नाही. माझा पुनर्जन्म तर झाला नसावा. पुनर्जन्माविषयी मी कितीतरी साहित्य वाचलं होतं. त्याविषयी खूप ऐकलंही होतं. पण ते माझ्या बाबतीत खरं असेल? तो म्हातारा कोरकू नेमकं काय अघटित सांगणार आहे? माझं कुतूहल वाढत होतं. मला नेहमी वाटत आलं आहे की मी एका समृद्ध जीवनातून उगवलं आहे. ते उगवणं वाढत आहे. त्याचा आता वृक्ष झालाय. हा वृक्ष अक्षय आहे. बीज वृक्षावरती, वृक्ष बीजापोटी असं म्हटलं आहे. एकदा वृक्ष वाढला की त्याला मरण नाही. बीजाच्या रूपाने तो पुन्हा पुन्हा वाढत असतो, चिरंजीव होतो. तसंच माणसाचं असावं का? मी या विचाराशी तन्मय झालो. मग या जंगलातील वृक्षांशी माझे काय नाते आहे? मी कधी काळी असाच वृक्ष होतो का? युगायुगांपासून हे जंगलही माझ्या परिचयाचं आहे. जंगल मला कधीही अपरिचित वाटलं नाही. त्याच्या जवळ आलो की मला केवढा आनंद होतो. अजूनही माझे सोबती माझ्यावर प्रेम करीतच आहेत. किती सहस्त्र हस्तांनी मला त्यांनी दिलं आहे. अरे, हेच तर जंगलाचं देणं आहे. मेळघाटातील डाक बंगल्यांना धुराडी आहेत. प्रत्येक कक्षात फायरप्लेस आहे. चौकीदारानं सायंकाळीच त्यात धावड्याची लाकडं रचून ठेवली आणि जवळच मोळी ठेवली. धावड्याच्या लाकडांचं वैशिष्ट्य असं की ती मंदपणे जळतात, धूर होत नाही. त्यामध्ये ऊबही खूप असते. मी लवकरच जेवण आटोपलं. बाहेर खूप थंडी होती. चंद्राचा प्रकाश साऱ्या जंगलावर पडला होता. माझ्या खोलीतील फायरप्लेस पुढे बसून मी त्याची वाट पाहत होतो. अशा हवामानात मला चहा फार आवडतो. माझ्या नोकराला अधूनमधून चहा करून देण्याच्या सूचना मी दिल्या होत्या. तो म्हातारा कोरकू आल्या आल्या त्याला चहा दिला, त्यामुळे त्यालाही आनंद झाला. त्याच्या चेहऱ्यावर ओळखीचं हास्य दिसू लागलं. ठाणईवरील दिव्याचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला होता. त्याचा चेहरा कुठल्या तरी अनामिक आनंदाने चमकत होता. सुरुवातीला तो खुर्चीवर ताट बसून बोलत होता. जशी रात्र होऊ लागली तसं त्याला खुर्चीवर अवघडल्यासारखं वाटू लागलं. म्हणून तो आगोटीत लाकडं टाकण्याच्या निमित्ताने खुर्चीवरून उठला. तो आगोटीजवळ बसून माझ्याकडे चेहरा करून बोलू लागला. महुआचं नाव पहिल्यांदा त्याच्या तोंडून ऐकल्यावर माझं शरीर रोमांचित झालं. काही क्षण तो गहिवरला. तो संथ गतीने महुआची कथा सांगत होता. महुआ आणि मनूची पहिल्यांदा भेट जंगलातच झाली. मनू या जंगलात कुठल्या तरी पक्षाच्या शोधात आला होता. कुठलं पाखरू? मला आता त्याचं नावही याद नाही. निळ्या रंगाचं कवडी पक्षा एवढं ते पाखरू फक्त मेळघाटातील जंगलात सापडतं म्हणून मनू आला होता.
मी त्यावेळी त्याचा वाटाड्या होतो. अगोदर फळं आलेली झाडं शोधून काढायची, नंतर त्या पक्षाला धुंडाळत फिरायचं. मी ते पाखरू असंच भटकताना पाहिलं होतं, परंतु त्याला परत शोधून काढायचं म्हणजे कठीणच. त्या काळात इथल्या जंगलात डाक बंगले नव्हते, तर गावातच पदू नायकाच्या शेजारी त्याच्यासाठी मीच एक झोपडी बांधली. त्याला जशी हवी होती तशी. तो स्वभावाने जरा लाजाळूच होता. पहिल्यांदाच तो या जंगलात आला होता. मी त्याच्याबरोबर फिरायचा, नंतर मी त्याचा नोकर म्हणून त्याच्याबरोबरच राहू लागलो. त्याचं सारं काही मीच करी. स्वयंपाक पाणी, घराची झाडलोट, त्याला बाजारहाटाचं काही कळायचं नाही. मीच कधी धारणी, अचलपूर, तर कधी अकोटच्या बाजारातून सारं सामान आणी. त्याच्या चेहऱ्यावर असा काही गोडवा होता की तो इथल्या गवळ्यांच्या पोरींच्या काळजाला धोक्याचा होता. इथल्या गवळ्यांच्या पोरी देखील काही कमी रूपवान नव्हत्या. मनू मोठा स्वप्नाळू होता. मला वाटतं तो कधी या पोरींकडे पाहायचा देखील नाही. एका दुर्दैवी घटनेत जर तो सापडला नसता तर तो मोठा ज्ञानी माणूस झाला असता. ही घटना देखील सरळ नाही, तिला खूप आढेवेढे आहेत. जंगलाने रेखलेला सिपना नदीचा काठ मनूला खूप आवडायचा. कधी कधी नदीतल्या खडकावर बसून पाखरं पाहताना म्हणायचा, बाबाजी, या नदीचं नाव सिपना की स्वप्ना? या नदीला पाहिल्यावर वाटतं की आपण एखादं सपन तर पाहत नाही. मी त्याला तिथल्या पार जांभळीच्या राईबद्दल सांगितलं. त्या राईत पोहोचायला आम्हाला एक घंटा लागला. ती राई शांत होती, तिथे फारसं कोणी यायचं नाही. मनूला ती राई खूप आवडली. तिथे आम्ही दुपारचं जेवण केलं. सूर्यामुळे आमच्यावर पार जांभळीच्या हलक्या सावल्या पडल्या. नदीचं पाणी स्वच्छ निळं होतं. नदीपासून थोड्या अंतरावर गवळ्यांची मातीची घरं दिसायची. इतक्यात हरोळी पक्षासारखा एक गोड आवाज कानी पडला. तो कोणा गवळ्याच्या पोरीचा होता. जंगलात चुकलेल्या गायी बोलावण्याकरिता असा आवाज काढतात. इतक्यात ती मुलगी सिपना नदीकाठी आली. मनूने तिच्याकडे पाहत विचारलं, कोणाची पोरगी ही? मी सांगितलं, ती आपल्या गावातल्या पदू नायकाची पोर. मला पाहून ती आमच्याकडे धावत आली. इथं मनूची आणि तिची दृष्टीभेट झाली. महुआनं निष्पाप नजरेने मनूकडे पाहिलं आणि तो तिचं रूप पाहून थक्क झाला. महुआ ही पदू नायकाची एकुलती एक लाडकी लेख. लहानपणापासून इथल्या जंगलात गायीबरोबर फिरलेली. जंगलांविषयी, पाखरांविषयी आणि जंगली जनावरांविषयी तिला खूप माहिती होती. मी मध्येच विचारलं, कुणी शिकवलं हे सारं तिला? तो म्हणाला, आता तुम्ही जंगलात येता, दऱ्याखोऱ्यातून भटकता, तुम्ही ऐकलं नाहीत का? पानापानांतून सूर निघत राहतात, ते ऐकून ती शिकली. मेळघाटाच्या जंगलात गवळ्यांची सारी पोरं पोरी गाईला चरायला घेऊन जातात, परंतु एकट्या महुवाला जंगलाविषयी खूप जाणकारी होती. ओंकार पुढे सांगू लागला, जेव्हा मनूला तिच्या या जंगलाविषयीच्या ज्ञानाबद्दल माहिती झाली, तेव्हापासून तो दुर्बीण घेऊन तिच्या सोबतीने जंगलात दिवसभर भटकू लागला. ज्या नीलपरी पाखराच्या शोधात मनू आला होता, ते पाखरू महुआने अनेक वेळा पाहिलं होतं. त्या पाखराचा शोध करीत तो तिच्याबरोबर फिरू लागला. मनू महुआची ही दोस्ती मात्र आजूबाजूच्या वस्त्यांमधून राहणाऱ्या गवळ्यांना आवडली नाही. ते पदू नायकाकडे त्यांच्या विरुद्ध कागाळी करू लागले. तसा पदू नायकही अस्वस्थ झाला. मनू आणि महुआकडूनही जे घडू नये ते घडलं. महुआच्या आईने जेव्हा नायकाला सांगितलं की महुआ दोन जीवाची झाली आहे, हा आघात मात्र पदू नायक सहन करू शकला नाही. त्याने एका कोरकूकडून विषाची कुपी मिळवली. आपल्या लाडक्या लेकीला हे विष पाजून मारायचं. तेव्हा नायकाची काय परिस्थिती झाली असे? कारण तिच्या मृत्यूनंतर नायकाला वेड लागलं. म्हातारी ही फार दिवस जगली नाही, हाय खाऊन तीही गेली. नायकाचा वाडा ओस पडला, गोधन तेवढं राहिलं. त्यातल्या बऱ्याच गोधनाची विल्हेवाट लागली. रोज त्या गाई जंगलात चरायला जात आणि रात्री परत वाड्यावर येत. नोकराने काही दिवस सांभाळलं, पण गाईचा धनीच गेला, तशा त्याही बेवारस झाल्या. त्यातल्या चार गाई महुआच्या फार लाडक्या होत्या. महुआ गेल्यावर त्या मनूकडे आपल्या मोठ्या डोळ्यांनी पाहत राहायच्या. त्या मुक्या जनावरांच्या डोळ्यात आसव दिसायची.
त्या चार गायींना घेऊन मनू एके दिवशी मुकाट्याने गाव सोडून जंगलात निघून गेला. नंतर मला पत्ता लागला की तो डेडरा खोऱ्यातील घनदाट जंगलात एका गुहेमध्ये राहतोय. त्याचा स्वभाव मुळातच अबोल होता. तो आता अजिबात बोलेनासा झाला. मी एकदा दोनदा जंगलात त्याला भेटायला गेलो होतो, परंतु त्याने मला सांगितलं यापुढे इथे येऊ नकोस, माझी माहितीही कोणाला सांगू नकोस. मनूला शोधायला त्याचे वडील आले होते. खूप इकडं तिकडं हिंडून त्यांनी चौकशी केली, पण मनूचा त्यांना पत्ता लागला नाही. मोठ्या दुःखी मनाने डोळ्यात पाणी आणून ते तिथून निघून गेले. ते माझ्या मनाला खूप लागलं, पण मनूला मी वचन दिलं होतं. पदुनायकाचा वाडा आता ओस पडला होता. त्या पडक्या वाड्यात रात्रीला एक वाघीण यायची. अतिशय करुण असा आवाज काढायची, पहाटेच्या अंधारात निघून जायची. पण गावातल्या गोधनाला तिने कधीही तोंड लावलं नाही. गावातील लोक म्हणू लागले की वाघीण म्हणजे महुआचा आत्मा असलेलं जनावर आहे. तीच आता वाघिणीच्या रूपात गावात येते, म्हणून साऱ्या गावकऱ्यांनी मिळून तिचं थडगं त्या वाड्यामध्ये बांधलं. परंतु त्या वाघिणीचा आवाज ऐकून गाई सैरावैरा धावायच्या, बुजायच्या, त्या दूध देईनाशा झाल्या. तसं गवळ्यांनी गाव सोडल्यावरती ते गावही रिठी झालं. मी शेजारच्या गावामध्ये राहायला गेलो. काळासारखं औषध नाही, त्या रिठी गावचा मला विसर पडला. पदुनायक, महुआ आणि मनूची दंतकथा झाली. मनू हरण्या गाईबरोबर दिवसभर भटके. दाढी मिशा वाढलेला मनू आता एखाद्या साधू बैरागासारखा दिसायला लागला होता. जंगलात मिळणाऱ्या कंदमुळे, फळं आणि इतर रानमेव्यावर तो उपजीविका करी, गाईचं दूध पी. एके दिवशी नाल्यात त्याला रानडुकराचं पिल्लू दिसलं. रानकुत्र्यांनी त्याला जखमी केलं होतं. ते सारखं केकाटत होतं. मनूने त्याला गुहेत आणून त्यावर औषधोपचार केल्यावर ते बरं झालं. ते नर रानडुकर मोठं झालं तसं त्याला दोन सुळे आले होते. हा भयानक दिसणारा रानडुकर प्रचंड ताकदीचा होता. गुहेच्या आजूबाजूला तो कोणा माणसाला अथवा हिंस्र श्वापदाला फिरकूही देत नसे. एखाद्या इमानी कुत्र्यासारखा तो मनूबरोबर सावलीसारखा राही. मनूसाठी तो कंदमुळं खणून काढी. गुहेसमोर थोडीशी जमीन होती. त्याने सुळ्याने ती जमीन नांगरावी तशी खणून काढली. त्यामध्ये कोदो कुटकीसारखं धान टाकलं की भरपूर पीक येई. मनूला कोदो कुटकीची रोटी फार आवडत असे. थोपटलेली भाकरी माहोलच्या पानात शिवून ती निखारा असलेल्या राखेमध्ये पुरून ठेवली की छान भाकरी तयार होईल. एकदा बारशिंगाचं एक कुटुंब भरून वाहत असलेली नदी पार करीत होतं. पुढे मादी होती, तिच्या मागून तिची दोन पाडसं होती, त्यांच्या मागून बाराशिंगा. पाडसांना त्या प्रवाहातून सहजपणे पोहता येत नव्हतं. ती प्रवाहाबरोबर वाहत जात बारशिंगा त्यांना आडवा होऊन थोपवून धरे. मनू ते दृश्य पाहत होता. ते बारशिंगाचं कुटुंब मनू राहत असलेल्या गुहेत आसऱ्याला आलं. जंगलात चरून ते रोज गुहेमध्ये परत येई. वर्षानुवर्ष तो बारशिंगाचा परिवार वाढत होता. काही वर्षात त्यांची संख्या इतकी वाढली की त्या गुहेमध्ये ते मावेनाशे झाले. एका रात्री गुहेतील बारशिंगा सांबर बुजू लागली. त्यांच्यामध्ये हालचाल झाली. तो जागा झाला. त्याला माहीत होतं की वाघाचा वास आला की जनावरं अशी चलबिचल होतात. विझत असलेल्या आगोटीत त्याने लाकडं टाकून ती पुन्हा पेटवली. तो मनूच्या समोर एक वाघीण उभी होती. ती त्याच्याकडे रोखून पाहत होती. थोड्या वेळाने ती एखाद्या मांजरासारखी जवळ आली आणि त्याच्या पायाला अंग घासू लागली. त्याला त्या स्पर्शातून जाणवलं की ही महुआ आहे. ती वाघिणीच्या रूपात फिरत असते असं त्याने गवळी आणि कोरकूंकडून ऐकलं होतंच. नंतर ती रोजच रात्री त्याच्याकडे येऊ लागली. आगोटीजवळ त्याच्या अंगाला ती चिटकून बसे. जंगलात अफवा लवकर पसरतात. कुणीही गवळी आपल्या गायी घेऊन गुहेच्या आजूबाजूला फिरकेनासे झाले. एकदा पावसात वाट चुकलेला गवळी त्या गुहेतील धुराच्या रोखाने तिथे आसऱ्यासाठी पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. वाघिणीच्या येण्याची वेळ झाली होती. त्या गवळ्याला आसरा द्यावा तर वाघीण त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता होती. मनूशिवाय तिला तिथं आलेला कोणताच माणूस सहन होत नसे. मनूने एक युक्ती केली. गवळ्याच्या अंगाला आगोटीतील राख फासली. आपले कपडे त्या गवळ्याला दिले. गवळ्याचेच कपडे मनूने नेसले.
पाऊल वाटेने समोर जात असता वाघिणीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला पालथा घातला. वाघ ज्या माणसाला मारतो त्याचा चेहरा पाहत नाही. ती तशीच गुहेमध्ये पोहोचली. तिला पाहून गवळी थरथर कापू लागला. नुसत्या भीतीनेच गवळ्याने प्राण सोडला. वाघिणीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो तिला आवडणाऱ्या मनूचा चेहरा नव्हता. तशी ती गुरगुरत गतप्राण झालेल्या मनूकडे पोहोचली. तिने पंजाने त्याचा चेहरा वर केला. त्या चेहऱ्याकडे पाहिलं तशी ती हपकून गेली. त्या क्षणी तिने मोठा आकांत केला. मोठमोठ्याने गर्जना करीत आक्रोश करीत तिने जमिनीवर लोळण घेतली आणि जागच्या जागी तिने प्राण सोडला. ओंकार गहीवरून पुढे सांगत होता, मी त्याच दिवशी मनूला भेटायला गेलो होतो. तसा मी अधूनमधून तिथे जाऊन त्याचं क्षेमकुशल विचारित असे, परंतु त्या दिवशी ही घटना माझ्या समोर घडली. मी उंच झाडावर बसून हे सारं पाहत होतो. पाऊस पडून पुन्हा चांदणं पडलं. त्या उजेडात मला सारं काही दिसत होतं. हे सारं पाहूनच माझी वाचा गेली. एवढं बोलून ओंकार आगोटीकडे पाहू लागला. तेव्हा पहाट झाली होती. ही सारी कथा ऐकून मी विचारात पडलो. मी धार्मिक आहे, देवावर माझा विश्वास आहे, माणसाचा पुनर्जन्म होतो हेही मला मान्य आहे. मृत्यू काही हा माणसाचा शेवट नाही, ते एक परिवर्तन आहे. माणूस गतजन्मीच्या चांगल्या वाईट कर्माची फळं भोगत असता त्याने हाती घेतलेलं कामही चालूच राहतं. नाहीतर मी इथं बारशिंगाच्या शोधात का आलो असतो? मी ओंकारला विचारलं, मी पूर्वजन्मातील मनू आहे असं तुला म्हणायचं आहे का? त्याने अतिशय मार्मिक उत्तर दिलं. तो म्हणाला, हाती घेतलेलं कर्म करीत माणूस पुन्हा पुन्हा जन्माला येतो. नाहीतर बारशिंगी सांबराच्या शोधात असल्या जंगलात कोण आलं असतं? महुआची कथा ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं, तिच्याविषयी तुम्ही चौकशी तरी का कराल? असतात जन्माजन्माचे ऋणानुबंध. मित्र हो, वाघिणीची ही कथा इथे संपते. चितमपल्ली सरांनी वापरलेले नेमके शब्द या कथेला जी उंची गाठून देतात हे खरं तर अद्भुतच. केशराचा पाऊस या पुस्तकातील कथांविषयी आपल्या मनोगतामध्ये सर लिहितात, या पुस्तकातील बहुतेक कथांची पार्श्वभूमी मेळघाटातील जंगलं आहेत. तिथल्या जंगलात मी रात्रंदिवस जिज्ञासेने फिरलोय. तेथील आदिवासी कोरकू, गोंड व निहाल तसेच गवळी यांच्यासोबत त्यांची श्रद्धा घेऊन अहोरात्र वनांमध्ये भ्रमंती केली आहे. त्यांनी सांगितलेल्या लोककथा, दंतकथा आणि त्यांच्या श्रद्धा यांचा कथांमध्ये मी उपयोग केला आहे. अशी सामुग्री सहजासहजी कोणाच्या हाती लागत नाही. मित्र हो, ही कथा देखील आपल्याकरता एक मेजवानीच हो ना. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एका सुंदर कथेसोबत किंवा एखाद्या अभ्यासपूर्ण लेखासोबत किंवा एखाद्या छानशा पुस्तकासोबत. तोपर्यंत आजच्या कथेवर नक्की चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.